श्रीमद ग्रंथराज दशभूतातील सातव्या दशकातले पाच समास आपण पाहिले. पाचव्या समासामध्ये समर्थांनी शिष्याच्या मनात जी द्वैत कल्पना निर्माण झाली त्याचं निरसन केलंय. आणि समास संपताना समर्थ म्हणाले की अरे शिष्या, ज्या मनाला हे द्वैत कळलं, ज्या मनामध्ये ही द्वैत अवस्था निर्माण झाली, ते मन म्हणजे तू नाहीच आहेस मुळी, त्यामुळे तुला काळजी करायचं काय कारण नाही, ते तू नवेश सर्वथा. असं म्हणून समर्थाने पाचवा समास पूर्ण केला होता. आणि आता सहाव्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी बद्ध आणि मुक्त यांची थोडी लक्षणं सांगतायत. याही समासात शिष्याने काही प्रश्न विचारले, समर्थांनी त्याला सुंदर उत्तर दिलेली आहेत. समास सहावा, बद्ध मुक्त लक्षण नाम. या समासाला प्रारंभ करताना शिष्याने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांनी या समासाला सुरुवात होते. हा जो शिष्य आहे समोर बसलेला, समर्थांच्या समोर असणारा शिष्य, तुम्ही आहोत तर आहोतच, पण मुख्यत्वे करून कल्याण स्वामी समोर आहेत. आणि गुरु शिष्यांचा हा सुंदर संवाद शिवतरघडीमध्ये रंगला आहे. विमल ब्रह्माचं निरूपण झालं आणि शिष्याने प्रश्न विचारला, महाराज अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे श्रीराम. परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मचि होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचलपणे सर्वथा श्रीराम. शिष्य म्हणतो की गुरु महाराज, तुम्ही हे विपल ब्रह्माचं निरूपण केलं आणि खरोखर मी त्यामध्ये आनंदात मग्न झालो. या ब्रह्मतत्वाचा अनुभव मला जागेपणीच आला आणि त्याच्यामुळे महाराज झालं काय. आणि शिष्याने प्रश्न विचारला, महाराज स्वामी आपण केलेल्या अद्वैत ब्रह्माच्या निरूपणानं मला क्षणभर तदाकार केलेला आहे, पण महाराज ही जी तदाकारता आहे ही फक्त क्षणभरच राहते, घटकावरच ती राहिली. मी ब्रह्म होऊन राहावं आणि पुन्हा चंचलपणाने या संसारात पडू नये, कल्पनेरहित असं जे संसार दुःख रहित जे सुख आहे त्याच्याशी मी एकरूप होऊन राहावं असं मला सारखं वाटतंय. महाराज आता पुन्हा तो प्रपंच संसार नकोसा वाटतोय. स्वामी अद्वैत निर्गुण ऐकलं की ब्रह्मरूप व्हावं आणि पुन्हा मात्र येरे माझ्या मागल्या याप्रमाणे पुन्हा घडावं असं मला बरोबर वाटत नाही. महाराज हे नष्ट होईल का, मला सतत तो ब्रह्माचा आनंद मिळेल का, माझं हे जाणं येणं चुकेल ना. शिष्याने हा प्रश्न विचारला आणि समर्थ त्याला उत्तर देत आहेत. पण समर्थांचं वैशिष्ट्य आपल्याला माहितीये, समर्थ असं एकदम सांगत नाहीत, त्यासाठी काही ना काहीतरी उदाहरण देतात. तसं समर्थांनी इथे एक छान उदाहरण दिले. समर्थ म्हणतात की अरे शिष्या, प्रत्यावृत्ती सैरा वैरा किती करू येर धारा, पायी लावून या दोरा कीटक जैसा श्रीराम. समर्थाने उदाहरण दिलं, अरे पायाला दोरी बांधून कीटकाला सोडावं आणि लगेच झटका मारून त्याला खाली खेचावं, तसं झालंय. अरे क्षणभर समाधी लागावी, ब्रह्मरूप व्हावं आणि पुन्हा परत संसार वृत्तीत परतून या संसारातला व्यावहारिक क्रिया करायच्या, हे मला विपरीत वाटतंय. अरे शिष्या विचार कर, जो स्वये ब्रह्मचिधाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे बदला प्रशस्त नवटे श्रीराम. अरे निरूपण ऐकताना ज्ञान प्रबळ होत, पण निरूपण झाल्यानंतर मनुष्य जेव्हा उठून जातो तेव्हा ते ज्ञान मावळत. समर्थ करुणाष्टकात सुद्धा म्हणाले, निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थलत्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना
तुझवीण रामा मज कंठ वेणा. समर्थाने सुद्धा हा आपला आशय मांडलाय करुणाष्टकामध्ये. तसं मग पुन्हा कामक्रोध खवळतात, पुन्हा सगळ्या गोष्टी घडतात. मग ते ब्रह्मसुख संसारांना नेलं तर संसार ज्ञानाच्या द्वारे गेला आणि ह्या दोन्ही गोष्टी अपुऱ्या राहून एकाचाही पूर्ण आनंद मिळत नाही अशी अवस्था झाली. अशी वृत्ती अखंड ब्रह्माकार राहील असं कोणत्या पद्धतीनं राहील महाराज मला जरा सांगा, असा श्रोत्याने पुन्हा प्रश्न विचारला. आणि समर्थ श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. आणि समर्थ आता शिष्याला विचारतात की शिष्या, तू जो आता विषय मांडलास की त्यासाठी तुला मला एक विचारायचं. अरे जे ब्रह्मरूप होऊन पडले तेच का फक्त मुक्त झाले, मग बाकीच्या लोकांचं काय झालं? अरे हे व्यास वगैरे जे होऊन गेले यांना सुद्धा ज्ञान झालं. शुकाचार्य व्यास यांनी जी वेदांची वाक्य लिहून ठेवली यांचं काय? अरे नारद आहे, पराशर आहे, पुंडरीक आहे, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दाल्व्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, विभीषण हे सगळे भागवत जे होऊन गेले, पलायन वगैरे सिद्ध आत्मज्ञानी सगळे होऊन गेले, मग ते सगळे काय बुडाले काय? अरे जनकादिक थोर महात्मे उद्धरून गेले नाहीत का फक्त शुक आणि वामदेवच मुक्त झाले असं म्हणू नकोस? अरे वेदांनी या वाक्यात पूर्वपक्ष सांगितला. शिष्या तुला खरं सांगतो, खरं म्हणजे जर विचार केलास तर लक्षात येईल की वेदांनी जो पूर्वपक्ष सांगितला आणि या पूर्वपक्षामध्येच मूर्ख मनुष्य अडकून राहतो. पूर्वपक्षालाच तो सिद्धांत पक्ष आहे असं धरून चालतो. अरे वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसतं ना तर त्या वेदांना कोणी विचारलं असतं? लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या वेदामध्ये आहे म्हणून वेदांना खोटं म्हणता येणार नाही. वेद, शास्त्र आणि पुराण यांना फार महत्व आहे असं सांगून समर्थांनी वामदेवाचं वचन घेतलंय, शुकाचार्यांचं वचन घेतलंय. आणि समर्थ या समासात पुढे मुक्तांचे जे भेद आहेत त्या मुक्तांच्या भेदाविषयी चर्चा करतायत. आणि मुक्तांच्या भेदाविषयी समर्थ बोलताना म्हणतात की अरे शिष्या, तुला थोडेसे प्रकार सांगतो म्हणाले. आणि हे प्रकार सांगताना समर्थ म्हणाले, किती प्रकारचे मुक्त आहेत हे लक्षात घे. तर मुक्त मुक्त ज्याला म्हणतात ना ते कसे आहेत? तर एक मुक्त आहे, नित्य मुक्त आहे, जीवन मुक्त आहे, विदेह मुक्त आहे, समाधानी, योगी असे मुक्तातही प्रकार आहेतच. आणि समर्थ मग 46व्या ओळीमध्ये याचा उलगडा करतायत शिष्याला आणि म्हणतात की अरे सचेतनते जीवन मुक्त, अचेतनते विदेह मुक्त, दोही वेगळे नित्य मुक्त, योगेश्वर जाणावे श्रीराम. शिष्या अरे एक गोष्ट लक्षात घे, ही जी तटस्थ वृत्ती आहे, स्तब्धपणा आहे ना, हा सगळा देहाचा धर्म आहे. त्याचा या स्वरूपाच्या बोधाशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे या विषयात अनुभवाला जे फार मोठं महत्वाचं स्थान आहे, हा जो ब्रह्मतत्व नावाचा विषय आहे या ठिकाणी अनुभव नावाची गोष्ट अत्यंत महत्वाची म्हटली गेलेली आहे. प्रत्येकाला जो अनुभव येणार आहे तो फार महत्वाचा आहे. नुसतं बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं वेगळं. अरे शिष्या, आपल्या अनुभवानंच ही तृप्ती मिळवायची आहे, कारण हे शब्दांनी सांगता येत नाही. नैषा तर्केण मतिरापनेया असं उपनिषदकार म्हणाले. आकंठ जेवलेल्या मनुष्याला जर कोणी भुकेलेला आहे असं म्हणणार ना तर त्या माणसाला त्याचं काय? शिष्या, बद्ध आणि मुक्त हा भाव देहापुरताच आहे. स्वरूपात तल्लीन झाल्यावर देह उरतच नाही मुळी. तेव्हा मी मुक्त आहे असा अभिमान पोटाशी धरलास ना तर अधोगती जवळ आहे, लक्षात ठेव. म्हणून ज्याचा मीपणा सुटला तोच खरा मुक्त झाला. यासाठी समर्थ शिष्याला फार सुंदर विवरण करून सांगतायत. अरे शिष्या, दयास बाधावे ते वाव, तेथे कैसा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव,
గుణవార్తా శిష్య అరే బద్ధో ముక్తైతి వ్యాఖ్య గుణతో మేన వస్తుతః గుణస్య మాయా మూలత్వా నమే మోక్షో నబంధనం. అరే तुला खरं सांगतो, बद्ध आणि मुक्त या दोन्ही कल्पना मायेच्या मुळेच झाल्या. जिथे नामरूपच नाही तिथे मुक्त कशापासून होणार? आणि म्हणून अहंतेचा हा सगळा खेळ आहे, लक्षात ठेव. या संसार रूपी स्वप्नामध्ये जो मी बद्ध मी मुक्त असे म्हणतो ना, तो खऱ्या अर्थानं जागा झालाच नाही असं लक्षात ठेव. देहातीत असणारे साधू याच्या बद्दल नेहमी निस्संदेह असतात, लक्षात घे. या अहंकारामुळे सर्व कल्पना भासमान होते. हे पटलं तरी संसारामध्ये वागावं तरी कसं, हा प्रश्न निर्माण होतो. आणि शिष्याने हा प्रश्न शेवटी समर्थांना विचारला आणि तो म्हणाला की महाराज, बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू. आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती. हे सगळं ठीक आहे महाराज, माता राहावं तरी कसं, वागावं तरी कसं, ते मला जरा सांगा. पण शिष्याने प्रश्न विचारला आणि समर्थांचा सहावा समास इथे पूर्ण होतो. सातव्या समासाला प्रारंभ होतो. सातव्या समासाचं नाव आहे साधन प्रतिष्ठा निरूपण. साधन प्रतिष्ठा या समासाने सुद्धा समर्थांनी महत्वाचा विचार मांडलाय. समासाला प्रारंभ करताना समर्थ म्हणतात, वस्तूसे जरे कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. ब्रह्म वस्तूची कल्पना करायला जावं तर ती वस्तू निर्विकार आहे, विकारच नाहीत. आणि निराकाराला पाहू जावं तर शून्याकार दिसतो. कल्पना करावी तर अंधार भरल्यासारखं वाटतं. आणि ब्रह्म काळ नाही, पिवळं नाही, निळं नाही, पांढरं नाही, कोणत्याही प्रकारचा रंग त्याच्या ठिकाणी नाही. नाही रंग रूप नाही छाया, हे अनुभव गुरुच्या मुला असं म्हटलेलं आहे. त्याला रंग रूप नाही, निर्गुण अदृश्य अव्यक्त आणि अचिंत्य आहे. त्या परमपुरुषाला मग जाणावं तरी कसं? अचिंत्या व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. अशा त्या अचिंत्य असणाऱ्या ब्रह्मतत्वाला मग जाणावं कसं महाराज, हे सांगा तरी. म्हणून शिष्याने प्रश्न विचारला आणि समर्थ बोलतायत की अरे अचिंत्य तेच चिंतावे, अव्यक्तास आठवावे. शिष्या मनामध्ये विवेक धारण कर. अरे ज्ञानामुळे हा प्रपंच बाजूला होतो. ब्रह्माच्या बाबतीत काही वर्णन करणं कठीण आहे, तुला मी सांगितलंय. अरे त्याला पाण्याची उपमा द्यावी तर पाणी ब्रह्मासारखं निर्मल आणि निश्चल नाहीये. सगळं विश्व जरी बुडाला तरी ब्रह्म कोरडच आहे. ते ना प्रकाशासारखे ना काळोखासारखं आहे. अरे ब्रह्म माया विरहित आहे, हे मी तुला अगोदरच सांगितलंय. असा पुन्हा एकदा हा विषय समर्थ आपल्या शिष्याच्या मनात बिंबवत आहेत. आणि पुढे पुढचा विषय महत्वाचा समर्थ सांगतात आणि तो म्हणजे की पुष्कळ ज्ञानाच्या सहाय्यानं निर्मिलेलं ब्रह्मशास्त्र मिथ्या म्हणता येत नाही. मग हे ब्रह्मज्ञान निरनिराळ्या ग्रंथामध्ये कसं निरूपण केलंय त्याची एक छोटीशी यादी समर्थ सादर करतायत. आणि ते शिष्याला सांगतात की शिष्य ऐक, अरे भगवान शंकरांनी आपल्या पार्वतीला अद्वैत ज्ञानाचा जो उपदेश केला ना, ती म्हणजे गुरुगीता आहे. गोरक्षनाथाला सांगितलेली अवधूत गीता, विष्णूंनी राजहंस होऊन ब्रह्मदेवाला केला उपदेश ज्याच्यामध्ये आहे ती हंसगीता आहे. ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेले चतुश्लोकी भागवत, व्यासाने पुढे केला त्याचा विस्तार, वसिष्ठांनी रघुनाथांना सांगितलेले वसिष्ठ सार आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली सात श्लोकांची गीता. शिष्या अरे या सगळ्या विविध ग्रंथांच्या मध्ये अद्वैत ज्ञानाचं भांडारच आहे. आणि म्हणून या आत्मज्ञानाला मिथ्या म्हणता येत नाही. जर मिथ्या म्हटलं तर अधपतन होईल. अरे हे सगळं मंद बुद्धी लोकांना समजत नाही. अरे शेषाचीच बुद्धी जिथं मंद झाली
श्रुतींनी ज्याच्याविषयी मौन धरलं आणि नेतीनेती म्हणाल्या तिथे हे सगळं कसं काय करणार? म्हणून लक्षात ठेव शिष्या, यासाठी सद्गुरूंच्या मदतीने ते दृढ धरलं पाहिजे, साधूंच्या संगतीने संदेह फेडून टाकला पाहिजे. मीपणा ही गोष्ट फार भयंकर आहे. आणि समर्थांनी पुढे मीपणाच्या विषय मांडला आणि ते म्हणाले, या मीपणामुळे किती तोटा होतो साधकाचा. मीपणे वस्तू नाकळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची श्रीराम. या मीपणामुळे शिष्या काहीच प्राप्त होत नाही. मग हे मीपण कशाने तुटेल, कशाने हे मीपण जाईल? तर समर्थ त्याचंही उत्तर देत आहेत. पण हे उत्तर देण्यापूर्वी समर्थ शिष्याला म्हणतात की अरे शिष्या, हा मीपणा सामान्य व्यवहारात सुद्धा कोणालाही आवडत नाही. मीपण कोणाशीच नस आहे, ते भगवंती कैसे निस आहे, म्हणून मीपण सांडून आहे तोच समाधानी. जो कोणी मीपणा सांडून राहतो तोच खरा समाधानी आहे. अरे साध्या व्यवहारात सुद्धा मीपणा कोणालाच आवडत नाही, मग तो भगवंताला कसा आवडेल? असं म्हणून समर्थ प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर देतात. आणि शिष्य म्हणतो की महाराज, मग हा मीपणा कसा सांडावा, त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव घ्यावा कसा? त्यासाठी समर्थ लिहितात, मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधानाचा अनुभव कसा घ्यावा. आणि मग समर्थांनी याचं उत्तर 52व्या ओवीत दिलं. ते म्हणाले, ऐक, मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म हो ऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे श्रीराम. मीपणा जाणून म्हणजे ओळखून त्याचा त्याग केला पाहिजे, समजून घेऊन त्याचा त्याग केला ना की मग बऱ्याचशा गोष्टी बरोबर घडतात. म्हणून समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. आम्ही नुसतं समजावून घेतो पण त्याप्रमाणे वागायला जात नाही शिष्या. म्हणून समजल्यानंतर त्याप्रमाणे वागलं पाहिजे. अरे असं न वागता मी ब्रह्मच झालो, आता साधनाची आवश्यकता काय, असा तुझ्या मनात विचार येईल केवळ शब्दाच्या माध्यमातून, तिथेच कल्पनेचा उठाव होईल. आणि ब्रह्म कल्पनेच्याही पलीकडे आहे तुला माहिती आहे. त्यासाठी या पदीहून तू चढू नकोस, अनेक प्रकारची साधना कर. आणि ही साधना कोणती आहे ती शिष्याला समर्थ सांगायला निघाले. आणि शिष्याला समर्थ म्हणतात की शिष्या, अरे त्या पदावरून जर जायचं नसेल, त्या पदावरून जर पदच्युत व्हायचं नसेल, तर लक्षात ठेव, स्वरूपच्युत न होता साध्य होऊन साधन कर. आपण देह आहोत असं जर वाटलं ना, तर साधन करायचा किंवा न करता प्रश्न निर्माण होतो. पण देहातीत झाल्यावर साधन नाही आणि देहही नाही, त्यावेळी आपण निसंदेह होतो. ब्रह्मज्ञानाच्या मिशानं आळसाला वाव मिळता कामा नये. साधनाचं वेळ काय करायचंय असं म्हणता कामा नये. मी मुक्त आहे ही कल्पना म्हणजेच बंधन आहे. साधन सोडलं तर मुक्तपणे बद्धता प्राप्त होते. अरे सिद्धाला साधन कशाला असे लोक म्हणतील. म्हणून जर त्याला साधन करायची लाज वाटायला लागली तर शिष्या लक्षात ठेव. आणि म्हणून समर्थ सांगतात की अरे साधन, साधन त्याला म्हणतात ते सगळेच जण करतायत. साधन करीती ब्रह्माधिक ठाऊक ये नाही. मग हे साधन कोणतं हे सांगण्यासाठी समर्थांची लेखणी आता तयार झाली. आणि समर्थ शिष्याला सांगतात की शिष्या, आता यासाठी तुला साधन म्हणजे अभ्यास केला पाहिजे. मग तो अभ्यास कोणता, ह्याचा अनुभव येण्यासाठी अभ्यास कसा करायचा असतो हे तुला सांगतो. ऐक, अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलले पाहिजे. असा शिष्याने प्रश्न विचारला आणि समर्थ म्हणले, सांगतो म्हणाले. ऐक, तो अभ्यास कसा करायचा हे तुला सगळं सांगतो. म्हणून समर्थ 8व्या समासाला प्रारंभ करतात, ज्या समासामध्ये समर्थाचा परमार्थासाठी जे साधन आहे ते साधन कोणतं आहे, तो अभ्यास कसा करायचा याविषयी समर्थ आता बोलतायत. समास 8वा
ज्याचं नाव आहे श्रवण निरूपण. या श्रवण निरूपण समासाला समर्थ सुरुवात करतात आणि सुरुवात करताना पहिल्याच ओळीमध्ये समर्थ साधना कोणते हे सांगतायत. ऐका परमार्थाचे साधन जेणे होये समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चेसे श्रीराम. शिष्या, हा परमार्थ जर अंगी बिंबवायचा असेल, अनुभव घ्यायचा असेल, तर सगळ्यात मुख्य साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे श्रवण. परमार्थाचं मुख्य साधन श्रवण आहे. नऊ प्रकारच्या भक्ती आपण चौथ्या दशकामध्ये पाहिल्या, त्यात सुद्धा समर्थांनी श्रवण ही पहिली साधना सांगितली. श्रवण भक्तीविषयी समर्थ बोलले आपण चौथ्या दशकात पाहिलेलं आहे. अध्यात्म ज्ञानाच्या श्रवणानं काय प्राप्त होतं, किती मोठमोठे फायदे आहेत, याचा उलगडा समर्थ पुढच्या ओव्यांच्या मध्ये करतायत. ते म्हणतात, श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम. शिष्या, अध्यात्माचं हे श्रवण केलं ना काय होत, अरे विरक्ती उत्पन्न होते, अभिमानाची उपाधी तुटून जाते, भक्ती वाढते, ममता मोडते, आशंका असतात ना त्या संपूर्ण जातात, संशय नावाचा शत्रू संपतो, आपला पूर्वगुण पालटायला लागतो, देह बुद्धीचं बंधन तुटत, मीपणा निघून जातो, अंतरंगामध्ये समाधान निर्माण होत. अरे शिष्या, या श्रवणामुळे काय फायदा होतो आणखी तुला सांगू का? या श्रवणामुळे काम क्रोधादी षडरिगुणचा पाडाव होतो. अरे या भजनाचा आरंभ आहे ना तो श्रवणापासूनच आहे, म्हणून श्रवण हे अत्यंत महत्वाचं आहे. अरे श्रवणासारखं थोर साधन दुसरं कुठलंच नाही. अरे साधा सिद्धांत लक्षात घे, ऐकल्याशिवाय कळत नाही हे तर सगळ्या लोकांना माहितीच आहे. सूर्य उगवण्यापूर्वी अंधाराचं राज्य असतं, तसं श्रवणाशिवाय अज्ञान बळावतं. म्हणून विविध शास्त्रांच्या श्रवणाने नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती, सहज स्थिती, विधियुक्त उपासना, अनेक प्रकारची व्रत, दान, तप, योग, तीर्थाटन, विद्या, ह्या सगळ्या गोष्टी कळतात, पण कधी? जेव्हा आम्ही श्रवण करू तेव्हाच कळणार ना, नाहीतर कळणार नाहीत. म्हणून श्रवणाला फार महत्व आहे. शिष्या, अरे या श्रवणामुळे काय होतं? तात्काळ अनुभव येतो. श्रवणाचा म्हणजे ऐकलेल्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे मनन आहे. तो ध्यास लागला म्हणजे समाधान होतं. या श्रवणानं संदेहाचं निर्मूलन होतं. म्हणून शिष्या, ज्या ठिकाणी श्रवण नाही त्या ठिकाणी एक क्षण सुद्धा थांबू नकोस, असं समर्थ आपल्या शिष्याला हा समाज संपवताना सांगतायत. आणि ते म्हणतात की अरे शिष्या, म्हणून श्रवण नावाची साधना ही फार महत्वाची आहे, त्यासाठी लक्षात ठेव, तू साधक आहेस, साध्य करायला निघालायस, ब्रह्मतत्वाचा तुला अनुभव घ्यायचा आहे, त्यासाठी तुला अध्यात्माचं श्रवण केलं पाहिजे. उपनिषदामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. आत्मावारे श्रोतव्य मंतव्य द्रष्टव्य च निधिधाचितव्य, असं उपनिषदामध्ये वर्णन आहे की त्या आत्म्याविषयी श्रवण करत राहा, मनन करत राहा, चिंतन करीत राहा. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, अशी साधना शास्त्रकार उपनिषदकार देतात. ते समर्थ सांगतात की तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेवे तरावे संसार सागरी. अरे आपण रोज जेवत असताना भाकरी खातो, पण या भाकरी आपण रोज खात असताना याचा कधी कंटाळा येतो का रे? शिष्य म्हणाला, महाराज नाही येत. अरे येत नाही ना, तसंच आहे. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेच करावे. अरे जेवणाचा कधी कंटाळा येतो का? आपण रोज तेच तेच अन्न खातो पण कधी कंटाळा येत नाही. त्याचप्रमाणे जसं जेवण पुन्हा पुन्हा करतो, तसं जे ऐकलेलं आहे ते पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा श्रवण करावं, पुन्हा पुन्हा वाचावं, आणि हे पुन्हा पुन्हा जेव्हा केलं जातं त्यालाच अभ्यास असं म्हणतात.
एखादी गोष्ट वारंवार करणं हाच तो अभ्यास आहे. आणि शिष्या श्रवण आणि मनन हे जर तू रोज केलंच ना तर तुला निश्चितपणे याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि शिष्याच्या मनामध्ये ही भावना दृढ झाली आणि शिष्याने प्रश्न विचारला की महाराज आता श्रवण कैसे करावे, कोण्या पंथास पाहावे. महाराज आता हे श्रवण करायचं म्हणजे कसं करायचं, कोणत्या ग्रंथाचं श्रवण करावं आणि कोणत्या ग्रंथाचं करू नये हे जरा मला सांगाल काय, असा प्रश्न विचारला. आणि समर्थ म्हणले अरे सांगेन, काही काळजी करू नकोस. म्हणून समर्थ ह्या श्रवण निरूपणाचा पुढचा समास सुरू करतात. आठवा समास इथे पूर्ण होतो. नववा समास त्याच्यामध्ये सुद्धा श्रवणाचंच निरूपण आहे, पण या समासातला विषय असा आहे की शिष्याने जो प्रश्न विचारला की महाराज कोणत्या ग्रंथाचं श्रवण करावं, त्याचं उत्तर समर्थ या नवव्या समासामध्ये द्यायला निघाले. आणि ते म्हणतात की अरे शिष्या श्रवण कोणतं करावं याविषयी तुला सांगतो, ऐक म्हणाले. एक वक्तृत्व श्रवणी पडे तेणे झाले समाधान मोडे, केला निश्चय बिघडे अकस्मात श्रीराम. शिष्या अरे ग्रंथ वाचावेत ना ते सुद्धा ठरलेलं आहे, श्रवण कसं करावं अभ्यास कसा करावा हे ठरलेलं आहे, लक्षात घे. अरे ज्या भाषणानं जे ऐकल्यानंतर आपल्या अंतरंगामध्ये समाधान होईल असे ग्रंथ वाचावेत. आपलं समाधान ज्यामुळे बिघडेल, आपलं स्वास्थ्य ज्यामुळे बिघडून जाईल, समाधान नष्ट होईल असे ग्रंथ मुळीच वाचू नये. निश्चय आपण एक करतो की अमुक एक गोष्ट करावी, पण तो निश्चय मोडायला लावणारे काही ग्रंथ असतात. म्हणून एका ग्रंथाने घेतलेला निर्णय दुसऱ्याने खोटा ठरवावा असं होता कामा नये. अरे जन्मभर संशय वाढत जाईल, म्हणून शिष्या लक्षात ठेव असे ग्रंथ वाच, असं श्रवण कर की ज्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये असणारा संशय नावाचा शत्रू फिटून जाईल, शंकांचं निरसन होईल. मग असे ग्रंथ कोणते आहेत, तर अद्वैत ग्रंथ ज्याला म्हणतात त्याचं श्रवण कर. ज्याची उपासना दैसी त्याची प्रीती वाढे दैसी, तेथे वर्णिता दुजियाशी प्रशस्त नवटे. अरे ज्याच्या मनात जसा भाव आहे, ज्याची जशी उपासना आहे, तसंच त्याला मिळणार आहे. म्हणून त्यासाठी समर्थांनी सुंदर उदाहरणं दिली या समासामध्ये. समर्थ म्हणतात की अरे शिष्या ज्या गावात ज्या मंदिरात जी देवता आहे त्या त्या देवतेसमोर तेच वाचलं पाहिजे. त्यासाठी समर्थ म्हणाले की नाना महात्मे बोलली जेथील तेथे वंद्य झाली, मल्हार महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशी, काशी महात्म्य व्यंकटेशी, नाही शोभा येत. शिष्या अरे जिथले महात्म्य तिथंच सांगितलं पाहिजे, मल्हारीचं महात्म्य जेजुरीलाच, द्वारकेचं द्वारकेमध्येच, काशीचं मोठेपण काशीमध्ये. असं जसं आहे ना तसं म्हणाले, लक्षात ठेव हा अध्यात्माचा मार्ग असा आहे. समर्थांनी अनेक उदाहरणं इथं दिली आणि समर्थ ही उदाहरणं देऊन शिष्याला फक्त एकच गोष्ट सांगतात की शिष्या ही सगळी उदाहरणं लक्षात घे, पण महत्वाचं हे लक्षात ठेव की ज्याच्यामुळे तुझं समाधान वाढेल, मनातल्या शंका निघून जातील आणि आत्मज्ञानाचा तुला अनुभव येईल असेच ग्रंथ वाच. हीच साधना कर ज्यामुळे विषय वासना संपून जाईल, परत साधन होईल असाच ग्रंथ वाच. अरे झाडावरची विविध फळं पक्षी खातात त्यांना तृप्ती होते, पण चकोर नावाचा पक्षी मात्र कोणतीच फळं खात नाही, त्याला फक्त अमृताचीच तो इच्छा करतो. तसं म्हणाले तुला जर परमार्थ करत असेल तर हीच इच्छा कर, असं म्हणून समर्थ हा समाज संपवतात. आणि समाज संपवताना म्हणतात गोडी वीण गोडपण, नाके वीण सुलक्षण, ज्ञाने वीण निरूपण बुडोचिने. अरे गोडपणा असल्याशिवाय एखाद्या पदार्थाला गोड कसं म्हणता येईल, सुंदर नाक असल्याशिवाय त्याला सुंदर म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय निरूपणाला निरूपण म्हणताच येत नाही. म्हणून नित्यानित्य विचार कसं म्हणून समर्थ नववा समास संपवतात. आणि शेवटचा समास दहावा देहांत निरूपण याला प्रारंभ करतात. या देहांत निरूपणामध्ये समर्थांनी एक महत्वाचा विषय मांडलाय, तो असा आहे संपवताना समर्थ दहाव्या समासामध्ये साधूंचा देह कुठेही पडला तरी ते तीर्थक्षेत्र म्हणून निर्माण होत हे सांगतात.
साधूंची लक्षणेही सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं साधन शिष्याला सांगतात. अरे शिष्या, हे सगळं तुला प्राप्त होण्यासाठी सत्संग हा फार महत्वाचा आहे. सद्गुरूंच्या सान्निध्यात जाणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि सद्गुरूंचं भजन करत राहा हेच महत्वाचं साधन आहे. इथे शब्दांची खटपटही संपते आणि आता तुला किती सांगू हे सांगण्यासारखं नाहीये. असं समर्थ अनेक महत्वाच्या गोष्टी या समासात सांगतात आणि हा सातवा दशक जो अत्यंत महत्वाचा आहे तो पूर्ण करताना समर्थाने शिष्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आणखी पुढे आठव्या दशकात सांगतायत विस्तारपूर्वक. इथे सातव्या दशकातले समर्थांचे विचार आपण पाहिले, ते त्यांच्या चरणी समर्पित करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.